नमस्कार प्रुडंट मीडियाच्या हॅलो करियर हे कार्यावळीत तुमचे सगळ्यांचे स्वागत आज आमच्यामध्ये मधी आसात गेल्या आठवड्यात तुमच्या आशिल्ले पंडित कमलाकर नाईक आणि विषय असा गेल्या आठवड्याचंच की करिअर इन इंडियन म्युझिक सर गेल्या वेळा तुम्ही गोव्यात जे विभिन्न कोर्स असतात आणि ताय पात्रता जाय आणि फुडले शिक्षण कसे घेऊन जातले हाच्या संदर्भात आम्ही तुम्ही मार्गदर्शन केले सर एक प्रश्न असा येता की एक एखादो गायक असता किंवा बाकीचे कोणी असत तर शास्त्रीय संगीत आणि सुगम संगीत हाचो ताळमेळ कसो साधो म्हणजे एखाद्या गजालीक चड भर दिवप आणि गजालीक ताणे चड वेळ दिवप बरो महत्वाचा प्रश्न असा आजच्या खातीर खाती अतिशय महत्वचा प्रश्न खरें म्हणजे जाल्यार आम्ही जेन्ना गाणे शिकतात गाणे संगीत शिको जावं किंवा वादन शिकपाक जेन्ना आमी जेन्ना सुरवात करतात प्रत्येकान विचार करू जाय की आपल्याक खेत्रांत म्हणजे आपल्या गायनाच्या क्षेत्रां जर शास्त्रीय संगीताचा कलाकार जातलो का सुगम संगीतचा जातलो हो सगळं पहिले विचार जाय कित्याक शेवटा कशी असा की जे आम्ही जेव्हा संगीत कला जे जन्न शिकपाक जे सुरवात करतात ती संगीत कला म्हणजे तशी सहज जायना ती ताज्या खातीर आपल्याक थोडेसे सेक्रिफायस करचे पडतात खुपसो वेळ दिवचा पडत रियाज म्हणतात हो अतिशय महत्त्वाचा भाग असता फक्त रियाज नाही त्या रियाजांक सातत्य जाय आता एखाद्यात जर गायकच जर जातलो जर जाय तर तो जर आपण जर शास्त्रीय संगीतात गायक बरं जर पंडित भीमसेन जोशी नर पंडित जितेंद्र भिषेकी केसरबाई केरकर म्हणजे असे एक व्हडले काही आदर्श असतात तशा भाषे गायक गायिका जर जाऊची आत जर जाय तर ताणी संगीतात तपश्चऱ्या करूक फक्त लाईटली ताण घेऊन किती असताना पण सर्वसाधारण थोडासा रियाज करतो जायना तुका जर सुगम संगीताचा जर गायक कलाकार का, का, जातं इतर असं विचार करू जाय की बाबा आपला तो कलाकार किया शेवटा कशी असा सुगम आम्ही जे विचार करतात आणि शास्त्रीय संगीत विचार करतात दोन्ही ठिकाणी एक वेगळो विचार असतो कित्याक शास्त्रीय संगीत म्हणजे किती असं ताजो जो स्कोप जो आहे अतिशय वास्ट असा अतिशय वास किती जे ख्याल गायन सुरवात करतात म्हणजे राईट फ्रॉम बिगिनिंग तुम्हाला जर तातूक जर प्रावीण्य जर मिळेल तर जायत बरं कलाकार जर जात जर शास्त्रीय संगीतातलं बरो तू जर गायक जर असं जात किंवा बरो वादक जर जात तर ना कमीत कमी नाही म्हण जाल्यार पंधरा ते वीस वर्सां तुवें भरपूर मेहनत करपाक जाय खंय तरी खरी एक वर्सांनी तरी सर्व म्हणजे लोकांचो मान्यता मेळटा ओके ह्या क्षेत्रात खास करून शास्त्रीय संगीता आणि सुगम संगीता। सुगम संगीत आगीतलो तुम्ही सामके म्हणजे हे करण्याची गरज ना किती असतं सुगम संगीताक ताका एक हे असं तुम्हाला जर बरो जर आवाज जर आता बरो आवाज जर आता जर गिफ्टेड वॉइस जर जर जात आणि टॅलेंट बी तशी बरे आहात जर जात तर कमी सुद्धा, मिनिमम रियाजन सुद्धा तुम्ही नामना मिळवू शकता म्हणजे पण एक असा की दोन्ही क्षेत्रात जर अतुच्च जर काढपचे असत जर तुमका दोन्ही क्षेत्रात मेहनत दोन्ही क्षेत्रात मेहनत करचे पडतात तरी सुद्धा सुगम संगीताक जितली आमी तितली जितले शास्त्रीय संगीता खातीर करतात ते तितली करपाची गरज ना कित्याक शास्त्रीय संगीताक प्रवृत्ती वेगळी प्रवृत्ती प्रवृत्ती ताज स्कोपच तसं असा आता जे शास्त्रीय संगीत गायक जावपाची आमची इच्छा असते खूप राग रागिणी शिकवतात ताज विचार करच काय एक करून तुम्हाला काही आपण तृप्त जायना आणि हे संगीत जितलं तू शिकता तितलं तुझे ते हे वाढत वता तृप्त जाय भूक वाढतव ती जाय भूक जाय म्हणून म्हणता नी एक हा एक पाच दहा वर्षा भीत थोडा शास्त्रीय संगीत शिकलो ना हा गायक झालो असे असू शकना इट इज अ कंटिन्युअस प्रोसेस okay. तो आम्ही म्हणून सदा म्हणता की जण तू ते संगीत जे शास्त्रीय संगीत ते शिकत राव हा आज आय एम रनिंग इन सिक्स्टी फाय आजही शिकता okay. उस्ताद खास साहेबा होता आणि हा नवीन नवीन नवी राग रागिणी असतात ती घेत भूक असा ओके ही भूक किती असा हे एक शिक हे Okay. Okay. सुगम संगीतात इतकी करण्याची गरज ना पण रियाज ताणे करूया खुंचेही जरी शिक्षण घेतले शास्त्रीय संगीत जं सुगम संगीत भाऊगीत गायत नाट्यगीत गायात हे गाया, जर तुम्हाला जर जर, okay. जर जर बरं जर त्या क्षेत्रात सुद्धा बरो गायक okay. तो रियाज हो uh, तो प्रत्येक करत वरत की yes, uh, तुम्ही म्युझिक क्षेत्रातले ॲडमिनिस्ट्रेटर म्हणजे प्रिंसिपल म्हणून कितीशीच वर्ष काम केलं त्याच्याबरोबर तुम्ही एक परफॉर्मिंग आर्टिस्ट आग्रा तुम्ही बुजुर्ग गायक त्यांना एखाद्यान गायक किंवा वादक जो एक परफॉर्मिंग आर्टिस्ट म्हणून जर उभं राहतो किंवा तातून करियर कि म्युझिका करियर असं जे विचार परफॉर्मिंग आर्टिस्ट होच प्रामुख्यान विचार येतात तर ताणे किने करप आणि महत्वाचं म्हणजे पथ्या पाळप <coughs> पथ्या परस हा म्हणत की ताका जर बरो जर आता पहिली सांगितलं तसे जर गायक जर जाऊ एक उच्च जर वचपे आहात म्हणजे आप तातूक प्राविण्य मिळू जर परिपक्व जर जाऊ जर एक म्हणजे ताणे सातत्यान मेहनत करू जाय सातत्यान रियाज जाय आमच्या जा हातू संगीता गायन हातून खास करून पहिली साधना ही असतात आमचं किती असतं सकाळचे उठून ब्रम्हुहूर्त उठून आम्ही संगीत साधना कर असे लोक चारांक उठून संगीत साधना करता साधना करू आणि सातत्यानं साधना करताले आजही करतात नाही म्हटले जे की ते हा की चारांकच उठून बसू पण सकाळी पहाटे उठून पहाटे उठून आम्ही संगीत स्वरसाधना जाय जाई ही स्वरसाधना फक्त शास्त्रीय गायकाकच नाही ही स्वर साधना संगीताच्या गायकाक सुद्धा ताणे भजन सुद्धा गातात सगळे भजन मगल खूपशे मित्र आहात भजन बिजन सगळे म्हणजे हा सुद्धा सांगता आरे उठून रियाज करात ताका सो ते म्हणतात आवाज तुमचा जर बरो जर आवाज आवाज किती म्युझिकली कल्चर जवू जाय नीट आवाज म्युझिकली कल्चर जर जा तर तुमक संगीत स्वर साधना करत जाय आणि साधना जेव्हा म्हणतात साधना म्हटले की रागांचो अभ्यास बरोबर काही विशिष्ट एक आम्ही सारे पदनीचा आणि फक्त सात स्वर घेतले शुद्ध स्वर आणि ताजोच रियाज केला म्हणजे गळ तसो तयार जायना वेगवेगळ्या थाटांनी रियाज करून वेगवेगळे स्वर जे सात पाच बारा जे स्वर असतात शुद्ध स्वर आणि विकृत स्वर हे स्वर गळ्यात जाय आणि तत गळो असो म्युझिकली कल्चर म्हणजे असो गळ्याक फिरत येऊक गोळो गळ्याक मागीर आम्ही जवारी जाय म्हणतात वजन जाय घुमारा जाय हे सग सर्वदृष्टीन जे तुमचं म्युझिकली गळो जन कल्चर जाता त्यांना तुमचे ते गायन खंचे असो शास्त्रीय असो सुगम संगीत असो भजन असो इतर खंचे असू सगळे तुमचे त्यांना ते एक वेगळे म्हणजे ते अतिशय प्रत्येकाला गाणाऱ्या स्वतःचा आवाज तो पहिली ताका बरो करपाची त्याची इच्छा असू जाय न्ही तुम्ही स्वर लायलो गायन सुरू केले तो शर्ट जे लायला लो की लोकांच्या हृदयाक भिडपाक जाय म्हणजे असा अर्थ एक असा की तुम्ही सुगम संगीतान वेगवेगळे जे आवाट असतात त्या आवाटान जर तुमक मुजाफेरी करपाक जाय तर तुमचं पायो म्हणजे शास्त्रीय संगीत हे तुमच्या पक्क्या असपाक जाय शिकपाक जाय आणि तरच तुम्ही ते वेगवेगळे क्षेत्र गुरु हो प्रत्येक गुरुडेन त्याने आपले राग संगीताचे शिक्षण घेऊपाक जाय ओके सुगम संगीताचे अनुसरण घेऊपाक जाय आता पण आम्ही सुरुवातीला म्हटले की ते ताणे जसे शास्त्रीय संगीताक जसे घेवपाचे घेऊ शकतात तितले घेऊ गरज ना जितले त्या जे रिक्वायरमेंट असा आणि रियात सुद्धा आपलं व्यक्तिमत्व आता काही लोक सुगम संगीत सांगता काही लोकांना गिफ्टेड वॉइस असता म्हणजे एक दैवी आवाज असता दैवी तो असतं मात्र किती शिकून सुद्धा बरोबर सुगम संगीताचा गायक जाता असो म्हणून जका आवाज ना गिफ्टेड वॉइस ना पण प्रत्येकाचा आवाज सारको नसता तो म्हणजे किती असतं ताका जर काही स्ट्रक्चर तागेला असे असतं की जणतो तो आवाज जड असता आवाजाक फिरत नसता काही मुरक्य फुरक्य असतात तो गळ्यात येणार पण तो काढल त्या मेहनत करपाक जाय तो मेहनत करून तो आवाज आपला करू शकता मेहनत करून असे कितलेशी उदाहरण आहात म्हणजे एक गैरसमज असा की गायक कोण जाता बरोबर आवाज असलेला गायक किंवा असे नाही ज्याच्या प्रचंड मेहनत घेऊन तयारी असा आवड असा आवड जाय ताका जिद्द जाय सातत्यान रियाज कर मेहनत करतो हा कमयतलो अशी एक तक जिद्द जात ती जिद्द जर आता जर आवाज नाशिल् मनीस सुद्धा बरो गायक जाऊ शकता आता फक्त इतकं असा गिफ्टेड वॉइस तो विथ मिनिमम एफर्ट तो मेक्झिमम अचीव करू शकता ताला खूप त्रास त्रास घेऊचे पडतात इतले सर आम्ही जे ऐकतात म्हणजे ज्या क्षेत्रातल्या ना ति संगीतात घराने असतात आगरा घराना किराणा घराणा अशी वेगवेगळी घराने असतात ते एक माझा प्रश्न की घराने म्हणजे आणि आम्ही म्हणतात अमुक गायक हा अमुक घराण्याचा असा तर आयच्या काळात एका गायकान एकाच घरण्याक एक बांधील राहत की त्याच्याच घराण्याचे शिक्षण घेऊ का आजूबाजूचे जे वेगवेगळे वेग पद्धती असतात त्याचे शिक्षण घेऊन योग्य असे किती असा आम्ही जे घराणे म्हणतात नी एक काळ असो आशिल्लो पहिली आता घराणे ही सुद्धा सुरुवातीक नाशिल्ली मागी आमचे हे शास्त्रीय संगीत जे पण आज जे तुम्ही जे ख्याल संगीत बी जो आज जे ऐकतात ते सुरुवातीपासून नाशिले ते सगळं हो जो संगीत विकसित जलले असा घराणी जे पण उदयात आली जवळ जवळ नाही म्हणले जाल्यार तेराव्या सांग घराण्याचो नुँ। नुँ। तसं उदय म्हणजे सुरू जात म्हणजे रायट फ्रॉम थर्टीन सेंच्युरी अशी त्यांना असे किती असा घराणी की एकदम किती जायना पिढ्यान पिढ्या एक ख तरी पिढित बाबा त्याच पद्धतीचे गाणे गातात त्याच ठराविक डिसिप्लिनचे त्याच शिस्तबद्ध गाणे गातात तातुतल्यान ते घराणे आयली आता घराणे म्हणजे किती असतं घराणे म्हणजे एक, तुम्ही कशा कशे एक, गा। एक शिस्त तुम्ही कशाकशे बाबा ह्या एक जाय ठाकरे अस्ताव्यस्त गाणे गावप ना एक शिस्त आह शिस्तबद्ध जे गाणं ते त्या घराण्यात ते गायकीतले म्हणतात आता म्हणून आता सुरवातीक किती असले फक्त सुरवाते चार आमचे प्रमुख घराणे म्हणून आशिल्ली तातूंत एक ग्वालियर घरांनी आग्रा घरणा जयपूर घरण किराणा ही पहिली मुख्य हळू हळू कितें आसता संगीत हो जे आसा न्ही हे सगळे म्हळ्यार इट इज अ क्रिएटिविटी नवीन नवीन क्रिएशन सुरू सृजनशील न्ही ती नवीन नवीन नवे नवे प्रतिभा आशिल्ले गवय आले गवये आले ताणी तातूंत आपली भर घातली आणि आपली नवीन नवीन गायकी निर्माण केली तातुतल्या किती असं ती एक चार पाच पिढ्या ते गायक जे गाव लागले ते आपले ते घराणे म्हणून मान्यता मिळे तातूक असतात पतियाला घरं असा मे मेवाती घराणे असा भेंडी बाजार घराणा असा अशी इंदोर घराणा असा अशी घराणे अशी आणि अनेक असतात नाही म्हटले जाते पण आता किती असा दुसरं तुमचा प्रश्न आशिल्लो की, की आताच्या कलाकारांनी ह्या गाई की ह्या सगळ्या घराण्याची म्हणजे एकाच घराण्याची गायकी गावची गा सगळ्या घराण्याचे इले इले घेऊन ते गावचे असे हे जे अस विचारलं नाही पण ते योग्य हा का म्हटलं आता किती असा पण एका घराण्याची आजच्या काळात कोणा गायकी मेळपाक ताका भाग्य लागतं आणि तो सोयी कितें झालं आज कमी जाल्ल्यो आसात म्हणजे घराण्याचे गायकी जी घरण्याची जे असते जी प्रथा जी इतकी वर्ष आली ती हळूहळू कमी जात गेली असा समजले तर ताका ताणून किती जे आज झाला शिकणारे वाढले त्यां सगळ्यांकच आपल्या बाबा ह्या घरण्याचा गुरु गुरुफुड्या शिकवला त्या घराण्याचे शिकपूर आवड असल्या सुद्धा तुम्हाला शिकवण कमी उपलब्धता कमी झाली असा आणि ज्या हातूतल्यानं जे पण जे जे मेळ मेळणार किती करता मनी बरें दिसता न्ही थे ते बरं दिसले की थं वता आणि तो असे करून करून तो आपले तो गाता आणि असले गाण्यावर सुद्धा वडले गायक झाले आहात तोच किती असं नी ते म्हणजे असे प्रसिद्धी पॉप्युलर गायक आम्ही पॉप्युलर गायक आणि स्टँडर्ड गायक हातू एक फरक असता म्हणजे तो व पॉपुलर जाता लोकांक अरे समक आवडा पण किती असा असे आम्ही तरी विचार करतात की आम्ही जे खची एक गायकी शिकपूर संगीत ती गायकी शिकपा वतना म्हजो तरी असो एक कल असा आणि हा विचार करता आणि सांगता खूप जण सांगता की तुम्ही घराण्याची गायकी शिकात खा शिकपाक शिकप अमुकच घराणे म्हणून तुम्ही घेऊन बसनाकात पण ज्या घराण्याची गायकी कारण घराण्याचे योगदान अतिशय मोठे असा घराणे एक शिस्तबद्ध गाणे एका वर्षात एक काही वर्षा, कमी वर्षा तुम्ही त्या घराण्याचे त्या गायकीशी बांधिलकी दोलात निदान कमीत कमी दहा एक वर्षा तुम्ही त्या गुरुफड्या शिकतात त्या ती बेज जी असा नाही त्या बांधिलकी घ्या आणि जे शेवटी फाउंडेशन जे फाउंडेशन मेंटेन करूक म्हणजे आता सध्या किती दहा वर्षा एक गुरुफड्या शिकपा खूप जणांना पेशन्सच ना म्हणजे किती झालं म्हणजे किती असताना काहीकडे नसे असतात तो को गुरुगुडून शिकता बाजारात ओपन तुका सीडी मेळटा इंटरनेट कल्चर आहे मेळटा ते म्हणता की ते मेळटा नाही तर तो किती आहे हे बर दिसले ते अट्रॅक्ट झाला पण ताका एक काहीतर एक शिस्त ही दोरची पट्टी आणि पेशन्स दोर म्हजो किती असता म्हजो आऊ जरी गुरुजी आऊत आग्रा करण्याचं जरी येणार झालं पण आम्ही इतले वर्ष अजून आग्र करण्याचे नाव मग शिक्षण घेत असता ओके पण तातुतल्या घराण्याचो ताजो म्हाका दुस्वास ना बरोबर हा आता मोगल जो खास साहेब असा हा खास साहेबां फुड्या हो वता तो फक्त आग्रा घराण्याचो ना तो आग्रा घराण्याचो आणि अत्रोली जयपूर घराण्याचो ओके प्लस खुर्जा घराण्या अनेक असा ताजी तालीम किती असता म्हाका ते थोडे ते अतरली जयपूर जे जे बने असते घेतलं पण तिथून एक शिस्त आवश्यक आहे पण ती कैन प्रत्येक घणे ती कैन ना गिव अप तुम्ही गाणे सुरुवात केले 2-3 वर्ष जात त्या गायकी तू गेली शिस्तबद्ध तू गळ्याक बसू ना आणि ते अर्धवट शिकून अजय फड शिकता नाही ताजे फड दुसऱ्या फड तू गेलो शिकपाक म्हणजे तुका जो फायदो फायदा जावपाचा आणि तो जो मेळचा ना या थोडे अर्धवट त्या थोडे अर्धवट जातले ओके ओके आणि कुंचोही गुरु सतत सांगता की बाबा तुम्ही एक एककडे तन मन हे करून मसे, मसे डिसिप्लिन हे प्रामाणिकपणान शिक्षण